हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल कर पणो. आत्ता मी आहे मुल्लेरला आणि आता मी जाणार आहे मोरागडला. सो आजचा व्हिडिओ मोराचाच असेल आणि इथून मुल्लेरवरून मोरागड एकदम अप्रतिम दिसतोय. जस्ट एकदा बघा, इथून स्टेप्स पण दिसत आहेत आणि असा रूट जाऊन इथे वरती टॉपला जायचं आहे. तसं मोराला जर यायचं असेल तर जनरली कोणी फक्त मोरासाठी येत नाही, आलं तर मुल्लेर मोरा एकत्रच करतात. बरेच जण हरगड मुल्लेर मोरा पण करतात. सो तुम्हाला जर मोराला यायचं असेल तर जसे तुम्ही हरगड आणि मुल्लेरला येणार तसंच यावं लागेल. तुम्हाला आधी साटणाला यावं लागेल, मग ताहाराबाद आणि मग मुल्लेरवाडी. मुल्लेरवाडीवरून एक चांगला रूट आहे टू मुल्लेर आणि तिथून मोरालाही येऊ शकतात. तसंच उलटाही करू शकतात, आधी मोरा करा आणि मग मुल्लेरला या. आम्ही तर हरगड केला आधी, मग मुल्लेर केला आणि आता मोरागड करतो आहे. हरगड आणि मुल्लेरचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, नक्की बघा. तर चला आता डिसेंट स्टार्ट करूया. बऱ्यापैकी स्टीप आहे डिसेंट, सो जरा सांभाळून, एक्सपिरियन्स नसेल तर अवॉइड करा. रोल्स यू कॅन डेफिनेटली डू दिस. हार्डली 15 मिनटं लागतील तुम्हाला मुल्लेरवरून डिसेंट करून मोराला जायला. हेमंत इधर आहे आणि या साईडचा जो दरवाजा आहे मुल्लेरचा त्याच्या स्टार्टिंगलाच परत पाण्याची टाकी आहे. जर तुम्हाला मोरा आधी करायचा असेल ना तर इथून रस्ता आहे. हा बघा, हा इथून रस्ता आहे तो आणि सरळ मोराकडे जातो. पण जनरली लोक आधी मुल्लेर करतात मग मोरा काढतात आणि आता आम्हाला मोरावरून डिसेंड करायचं आहे. सो आम्ही जाताना इथून जाऊ. सो मुल्लेरवरून जस्ट 15 ते 20 मिनिट्समध्ये आम्ही मोराला पोचलो आहे आणि हा याचा अप्रतिम दरवाजा तुम्ही बघू शकता. एका बाजूला गणपती आहे आणि आय थिंक हे हनुमान आहेत. कमळसुद्धा आहे. इथेही बऱ्यापैकी मोठं पाण्याचं टाकं आहे आणि खाली जायला रस्ताही आहे पण पाणी काही स्वच्छ नाही. आणि हा बघा समोर मुल्लेर. आम्ही इथून असे वरतून आलेलो. जसं मी तुम्हाला मुल्लेरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, बागलान प्रांताची मुल्लेर ही राजधानी होती आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मोरागडचा उपयोग होत असे. त्यासोबतच इथे खूप मोर दिसतात, आय मीन याच्या मागच्या बाजूला खूप मोर दिसतात, त्यामुळे पण या पर्वताचं नाव मोरा असं ठेवलं होतं आणि त्यावरूनच पर्वताचा गड झाला आणि मोराचा मोरागड झाला. शकता बऱ्यापैकी मुल्लेर ह्याच्यावरून दिसतोय. सो या गडावर बाकी काही विशेष नाही, बाकी हा वॉच टॉवर म्हणूनच यूज होत होता. विथ दिस व्ह्यू आम्ही आता डिसेंड करायला सुरू करतोय. मोरागडावर जास्त काही नाही आहे, 2 पाण्याची टाकी आहे. त्या व्यतिरिक्त इथे काही विशेष जास्त नाही आहे आणि त्या जसं तुम्हाला मगाशी सांगितलं हा वॉच टॉवर होता, त्यामुळे इथे काही विशेष असणं एक्सपेक्टेड पण नव्हतं. तर मित्रांनो, आम्ही आता डिसेंट चालू केला आहे आणि अगेन मला परत अजूनही इथून 6 माउंटन लेयर्स दिसत आहेत, 6 माउंटन रेंजेस दिसत आहेत. खरंच खूप भारी वाटतं आहे. आणि खाली आता सोमेश्वर मंदिरसुद्धा दिसतं आहे आणि गणेश मंदिरसुद्धा दिसत आहे. सो आम्ही जाता आता सोमेश्वर मंदिर आणि मग गणेश मंदिर असं करत पुढे आम्ही मुल्लेरवाडीला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी हे 2 किल्ले वेगवेगळे होते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती हे 2 किल्ले आले तेव्हा हा एक कनेक्टिंग वॉल बांधलेला आहे, ज्याच्याने डिफेन्स मेकॅनिझम थोडी जास्त बेटर झाली. बघा मुल्लेर किती मस्त दिसतो आहे, हरगडही दिसतो आहे, नावीगड दिसतो आहे, मांगीतुंगी दिसतो आहे.